कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना ताज सोशल ग्रुपच्या वतीने पाण्याची बाटली बिस्किट वाटप करण्यात आले। कोरोना या विषाणूने भारतात शिरकाव केल्याने भारतभर लॉकडाऊन अर्थात संचारबंदी घालण्यात आले। दरम्यान या संचारबंदीमध्ये सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले व जे रोजंदारी काम कर्मचारी आहेत व जे काम करणारे परप्रांतीय मजूर आहेत अशांचे उपासमार होत असल्याने ते परप्रांतीय मजूर चालतच आपल्या गावासाठी रवाना झाले। अशाच परप्रांतीय मजुरांना ताज सोशल ग्रुपच्या वतीने आज हैदराबाद रोड व तुळजापूर रोड येथे पाण्याची बॉटल व बिस्किटचे वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी उपस्थित ताज सोशल ग्रुपचे सर्वेसर्वा तौफिक शेख उर्फ पैलवान यांचे चिरंजीव अदनान शेख, अमित अजनाळकर, ताज सोशल ग्रुपचे सोशल मीडिया प्रमुख तावेश मोहोळकर आदी उपस्थित होते। दरम्यान आपल्या या कार्याबद्दल अधिक माहिती ताज सोशल ग्रुपचे अमित अजनाळकर यांनी दिली। नमस्कार, ताज सोशल ग्रुपतर्फे आज परप्रांतीय जे मजूर सोलापूरमध्ये अडकलेले होते ते बाहेर चाललेले आहेत, तर त्या परप्रांतीय मजुरांना पाणी आणि बिस्किटही सोय आज ताज सोशल ग्रुपतर्फे करण्यात आली। खूप दिवस झाले हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत होते। टेस्ट करून टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन शासनाच्या परवानगीने ते आपापल्या गावी जात आहेत। तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ताज सोशल ग्रुपतर्फे त्यांना पाण्याची आणि बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली। ताज सोशल ग्रुपचं काम हे नेहमी चालू असतं, आजही चालू आहे व यानंतर देखील चालू राहील। धन्यवाद। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी तौसिफ शेख सोलापूर।